शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन व यशवंतराव चव्हाण विद्यालय घारगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींसाठी उमलत्या वयात या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण विद्यालय घारगाव येथे करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छतेबाबत, मुलींमध्ये वाढत्या वयात होणाऱ्या नैसर्गिक बदलाबाबत, त्यांच्या संभ्रमाबाबत तसेच सॅनिटरी नॅपकिनच्या वापराबद्दल जाणीव जागृती निर्माण करण्यात आली. अहमदनगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व अहमदनगर सोशल फाउंडेशनच्या संस्थापक संध्या मेढे यांनी विद्यालयातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छतेबाबत व इतर माहिती दिली. नवी का दहावीला असेल ती म्हटली, मॅडम 3 दिवस झाले आम्हाला जेवण नाही आहे. ती मुलगी आहे आणि आम्हाला इथे संस्था चालक आम्हाला जबरदस्ती करतात आणि तिथले काहीतरी बोर आहे ना त्याचे पैसे आमच्याकडनं वसूल करतात, पाणी नाही आहे. आणि मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही आहे ना, जर तुम्ही 3 दिवस झाले आज तुम्हाला जेवण नाही आहे. आणि त्या मुली खरंच खूप कोमाजलेल्या होत्या, त्यांनी कुणी काही खाल्लेलं नव्हतं. आणि मग आम्ही तिथं त्यांना सांगितलं की तुम्ही बोला. मग ती जी बोलली, मग त्यावेळेस सगळ्या मुली खूप रडायला लागल्या. मग त्यावेळेस डिपार्टमेंटचे सगळ्याजण आले, मग समाज कल्याण विभाग आले, नंतर मग आमचे काही लोक होते त्यांना आम्ही पाण्याच्या बॉटल घेऊन आलो. आज आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी स्वातीताई मेढे यांनी येऊन किशोरवयीन विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून व्यक्तिगत स्वच्छतेबाबतच्या चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही ज्या वाढत्या वयाच्या संदर्भातले ज्या काही शंका असतात त्या शंका निरसन करण्याचं चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. आणि विद्यार्थिनींना बोलतं करून त्यांच्या मनातल्या सर्व शंका निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि व्यक्तिगत स्वच्छतेबद्दल जी जनजागृती या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थिनींमध्ये जी झालेली आहे ती अतिशय उपयुक्त आहे. चांगला या कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं त्यांचा आभारी आहे. शिवदुर्ग ट्रॅकर्स फाउंडेशनद्वारे या शाळेवर बोलवण्यात आलं होतं. या शाळेमध्ये महिलांविषयी मला उमलत्या वयामध्ये ह्या विषयावर मी व्याख्यान देते. आणि आज या शाळेमध्ये आल्यानंतर ह्या ज्या मुली आहेत यांनी यांच्या ज्या समस्या मला सांगितल्या आणि त्या समस्याचं मी माझ्या पद्धतीने योग्य ते निराकरण केलं. तसेच त्यांनी आधीच काही प्रश्नही काढून ठेवले होते, चिठ्ठ्या करून ठेवल्या होत्या आणि त्या चिठ्ठ्याही त्यांनी मला त्यांचे त्या प्रश्नांची उत्तरेही मी त्याच्या त्या चिठ्ठ्यांचे त्यांना दिले. तसेच ह्या मुलींना माझ्या आयुष्यामध्ये जे काही अनुभव आलेले आहेत ते अनुभव त्यांना सांगितले आणि त्यांना आयुष्यामध्ये जगण्याची उर्मी देण्याचा मी माझा म्हणजे थोडासा प्रयत्न केला. आणि मला नक्की माहिती आहे की त्यामुळे त्या मुलींचं आयुष्य नक्कीच एक वेगळा वळणार आणि चांगल्या ठिकाणी जाऊन पोहोचणार आहे. आणि मला ह्या शिवदुर्ग ट्रॅकर्स वाल्यांनी बोलवलं याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आज यशवंतराव चव्हाण विद्यालयात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संध्या मेढे यांच्या मुलींसाठी मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी मुलींना खूपच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले, त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्यांचे सर्वांचे निराकरण केले. ते आमच्याबरोबर एकदम फ्रेंडली वागल्या आणि असं वाटलं नाही की ते अशा मोठ्या कुणी आहेत. त्यांनी आम्हाला सर्व गोष्टी आमच्या सर्व प्रश्नांचे व्यवस्थित उत्तरे दिले व बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केले ते आम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल व आज या मुलींना या अशा मार्गदर्शनाची गरजच आहे. कारण की त्यांच्यामध्ये तो विश्वास असतो पण ना त्याला कुणी जर पाठिंबा दिला नाही तर तो मनात तसाच राहतो. नक्कीच आमच्यापैकी बसलेल्या मुलींमधील भविष्यातील IPS ऑफिसर कल्पना चावला सारख्या अंतराळवीर लपलेल्या असतात, पण त्यांना अशा मार्गदर्शनामुळे त्यांच्या स्वप्नांना भरारी भेटते व पंख फुटतात. त्यांच्या या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि अशीच मार्गदर्शन त्यांनी आम्हाला देत राहावे. व त्यांनी तसे आम्हाला आश्वासनही दिले आहे की मी कायम तुमच्या सोबत आहेत. त्या आमच्या जीवनात आल्या व आम्हाला एवढे बहुमोल असे योगदान दिले, मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद.